नमस्कार, मी रुचिका आपला आवाज प्रस्तुत नारी शक्ती पुरस्कार 2020 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. ज्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दाखवली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण केलं, अशा सर्व महिलांचा सन्मान सत्कार हा आपला आवाज आपली सखीमार्फत केला जातो. तर आज उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनिता क्षीरसागर मॅम आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आकांक्षा ज्वेलरच्या संचालिका म्हणून ज्या आत्ता सध्या कार्यरत आहेत, अशा अनिता मॅम सर्वप्रथम आपला आवाज तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद मॅम. पेशाने पाहायला गेलं तर तुमचं BA DED झालेलं आहे एज्युकेशन, तर एकंदरीतच शिक्षिके पेशा सांभाळत तर तुम्ही इकडे ज्वेलर्सच्या व्यवसायामध्ये कसं काय सुरुवात केली? मुळामध्ये लग्न झाल्यानंतर माझी स्वतःची हौस होती शिक्षिका होण्याची, त्या दृष्टीने मी लग्न झाल्यानंतर माझं DEDचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मी जवळपास 15 वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी करत होते. आणि नोकरी करता करता अर्थातच माझ्या घरचा हा व्यवसाय होता सोने चांदीच्या दागिन्यांचा. सो मी नोकरी करता करताच पेढीवर सुद्धा जायचे आणि जो मला मोकळा वेळ मिळायचा नोकरीनंतर तो वेळ मी पेढीवर घालवायचे. सो शिक्षिका ही मी मूळची आहे, हाडाची शिक्षिका आहे. सो मी 15 वर्ष भरभरून शिक्षिका म्हणून काम केलं, खूप काही जगले, खूप काही शिकले त्या काळामध्ये. आणि सोबतच पेढीवर जात असल्यामुळे ह्या व्यवसायाची सुद्धा हळूहळू मला माहिती होत गेली आणि आवड निर्माण होत गेली. अगदीच अगदीच. खरं बघायला गेलं तर सोनं चांदीची पेढीमध्ये या व्यवसायामध्ये तशा महिला खूप कमी असतात, त्या तर तुम्ही एकंदरीतच त्या क्षेत्रामध्ये आलात आणि व्यवसायामध्ये प्रगती करत गेलात, एकंदरीत अनुभव कसा आहे? मी जेव्हा नोकरी करता करता पेढीवर जायचे तेव्हा पाहायचे की दागिने हे तर खरं महिलांचं आवडतं क्षेत्र, महिला मोठ्या प्रमाणावरती दागिने खरेदी करायला येतात, पण त्या बऱ्यापैकी गोंधळात असतात आणि सोन्या चांदीच्या पेढीवर महिला चालवणाऱ्या फार कमी असतात. मग महिलांना दागिने खरेदी करताना बऱ्याच अडचणी येतात. सो तिथे मला प्रकर्षाने जाणवत होतं की ह्या क्षेत्रामध्ये महिला का नाहीत, म्हणजे महिलांनी खरं तर हा दागिन्यांचा व्यवसाय पुढे चालवला पाहिजे, नेला पाहिजे, कारण महिलांच्या गरजा ह्या महिला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतात. महिलांना कशा प्रकारचे दागिने त्यांना आवडतील, कोणाला कसे आवडतील, कोणाला कसे चांगले दिसतील. शिवाय सोन्याचे दागिने म्हणजे गुंतवणुकीचाही थोडाफार प्रश्न येतो, तर महिलांचं थोडंसं ज्ञान ह्या बाबतीमध्ये कमी पडतं की बाजारभाव रोज बदलत असतात, मग आपल्याला मजुरी किती पडते, दागिने कसे आपण घेतो, मोठी रक्कम मोजावी लागत असते. तर महिलांना जर महिला एक ह्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करेल तर त्यांना जास्त मदतीचं होईल. म्हणून मला असं वाटलं की इथे आपण एक पाऊल टाकलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. आणि मी जसं जसं सुरुवात करत होते, म्हणजे मी माझ्या मिस्टरांना मदत करत होते, तर समोरच्या ज्या महिला ग्राहक यायच्या आमच्या त्या जास्त कम्फर्टेबल व्हायच्या, त्यांना जास्त सोयीचं व्हायचं की एक महिला आपल्याशी इंटरॅक्शन करते, माहिती देते, त्यांना दागिने घालून पाहणं वगैरे सोयीचं पडत आहे. सो मग असं माझा थोडासा इंटरेस्ट त्यामध्ये वाढत गेला. अगदीच अगदीच. तसं बघायला गेलं तर आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका म्हणून आता तुम्ही काम करत आहात, एकंदरीत स्थापना कधी केली त्याची? स्थापना आम्ही जवळपास 15 वर्षापूर्वी पुण्यामध्ये, माझ्या सासरी खरं तर हा पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला व्यवसाय. माझे सासरे बारामतीमध्ये सुवर्ण कारागीर म्हणून काम करत होते, त्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची पेढी तिथे चालवली बारामतीमध्ये. त्यानंतर लग्नानंतर जेव्हा आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो तेव्हा पुण्यामध्ये माझ्या मिस्टरांनी एकट्याने पेढी सुरू केली. त्यांना थोडाफार माझा सपोर्ट होता, वडिलांचा सपोर्ट होता, पण त्यांचे वडील गेल्यानंतर बरेच एकटे पडले होते ते. आणि मग जेव्हा ह्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो, घरच्यांचा सपोर्ट मिळतो, तेव्हा जास्त लवकर पुढे जाण्याचं बळ मिळतं. मग जवळपास आता 15 वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी मग ही पेढी चालवायला सुरुवात केली. त्यावेळेस तुमचं नेमकं उद्दिष्ट काय होतं ते चालू करण्यामागे? उद्दिष्ट म्हणजे की ह्या क्षेत्रामध्ये, सोन्या चांदीच्या क्षेत्रामध्ये भरपूर पुढे जायचं. आणि मी शिक्षिका असल्यामुळे ज्ञान अज्ञान ह्या गोष्टी थोड्याशा लवकर कळून येत होत्या मला. तर हे पण माझ्या पाहण्यात येत होतं की महिलांमध्ये बरंच अज्ञान आहे, म्हणजे सोनं कशा प्रकारचं खरेदी करताना काय काळजी घ्यावी, हॉलमार्क म्हणजे काय असतो, वजन आणि त्याचा हिशोब कसा केला जातो, मोड देताना बऱ्याचदा खूप गोंधळ असतो की एवढे पैसे मग हे कशामुळे, असं का झालं. तर हे जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करून त्यांना त्या बाबतीमध्ये एज्युकेट केलं गेलं पाहिजे. अगदीच. हे उद्देश आम्ही ठेवून पुढे चालत गेलो. सो आमचा मूळ उद्देश हा आहे की लोकांना ह्या बाबतीमध्ये ज्ञान देणं
एज्युकेट करणं. आत्ताच मॅम तुम्ही बोलता बोलता बोलला की हॉलमार्क म्हणजे काय हे महिलांना माहिती नाही आहे, नेमकं काय आहे ते? हॉलमार्क हे एक मानक आहे, शासनाचं मानक आहे. त्यांनी दिलेलं 22 कॅरेट सोन्याला दिलेलं मानक आहे की 22 कॅरेट सोन्याला सरकारचं हॉलमार्क आहे हे पाहून जेव्हा ग्राहक खरेदी करतो तेव्हा ते त्या बाबतीमध्ये अगदी निश्चिंत राहू शकतात की हे आम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करतोय. कसं आहे, सोन्याचे दागिने पाहून तुम्ही 22 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे हे सांगू नाही शकत आणि त्या बाबतीमध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. मग हॉलमार्क हे जेव्हा त्या ज्वेलरीवरती असतं तेव्हा ग्राहक अगदी निश्चिंत होऊन ज्वेलरी खरेदी करू शकतात. सो हॉलमार्क बद्दल जनजागृती करण्यासाठी मी फेसबुकवर काही ब्लॉग सुद्धा लिहिले होते, त्यातून बऱ्याच महिलांना फायदा झाला. मला अनेक जणांनी मेसेजेस केले, फोन केले की तुमच्या या पोस्टचा भरपूर फायदा होतोय. तेव्हा लक्षात येत गेलं की मला म्हणजे किती लोकांना माहीत नाही आहेत या गोष्टी की हॉलमार्क पाहून आपण दागिने खरेदी करावेत. मग हॉलमार्क कसा असतो, त्याच्यामध्ये 4 चिन्ह असतात, ते कसे असतात, याबद्दल माहिती देणाऱ्या पोस्ट्स मी लिहित गेले. त्यातून लोकांना फायदा होत गेला. मग आमच्या पेढीवर येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन सतत करत असतो की हे असं हॉलमार्क असतं, हे पाहून तुम्ही दागिने खरेदी करत जा. अगदीच तसं बघायला गेलं तर कोणत्याही व्यवसायामध्ये आपण ज्यावेळेस झेप घेतो त्यावेळेस फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण लग्नाआधी एक वेगळी परिस्थिती असते आणि लग्नानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. एकंदरीत तुमच्या कुटुंबाचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला? कुटुंबाचा सपोर्ट नक्कीच सगळ्यात पहिला म्हणजे माझ्या सासूबाईंचा खूप मोठा सपोर्ट आहे. घर आणि मुलं सगळं त्या पूर्णपणे लक्ष देतात म्हणून मी ह्या व्यवसायामध्ये पूर्ण लक्ष देऊ शकते. तसंच माझे मिस्टर, त्यांनी मला भरपूर ह्यामध्ये एज्युकेट केलं या बाबतीमध्ये. कारण कसं आहे, सोन्या चांदीचा बिझनेस इनडायरेक्टली कमोडिटी मार्केटशी रिलेटेड होतो, कमोडिटी मार्केटच्या रिस्क त्यामध्ये असतात. सो ते नॉलेज कदाचित ह्याच्यामुळेच महिला कमी आहेत इथे, रिस्क फॅक्टर फार मोठा आहे. सो माझ्या मिस्टरांनी मला ह्या बाबतीमध्ये खूप एज्युकेट केलं, करत गेले आणि शिकवत गेले. सो त्यांचा एक मोठा सपोर्ट आहे आणि ह्या अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये येण्याचा त्यांनी चान्स दिला, विश्वास ठेवून मोठा, हा त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आणि मुलं माझी, मुलं खूप सांभाळून घेतात, आई दिवसभर व्यवसायामध्ये असते. सो त्यांचाही खूप मोठा सपोर्ट. अरे बापरे, ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही अक्षरशः भावूक झाला ते बोलताना सुद्धा, कारण रिस्क व्यवसायात घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. अगदीच मॅमची खासियत म्हणजे हे जे ज्वेलर्स वगैरे किंवा शिक्षिका हा तर ते पेशा सांभाळतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखिका म्हणून सुद्धा त्या पुढे आहेत, त्यांचा वेगळा छंदसुद्धा आहे. तर नेमकं कशा जोपासता तुम्ही तुमचा लेखनाचा छंद किंवा इतर लेखनाचा छंद? मी वेळ जसजसा मिळेल तसतसं लिहित जाते, काही काही कथा लिहित जाते, थोडे छोटे मोठे लेख ब्लॉग्स लिहित जाते. माझा ब्लॉग आहे अनुलेख नावाचा, त्याच्यावरती मी छोटे मोठे लेख टाकत जाते. काही कथा माझ्या कथासंग्रहामध्ये झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत. सो लोकांना तेही आवडतं आहे लिखाण. आणि मग हे व्यवसायामध्ये कसं 24 तासही कमी पडतात आपल्याला, पण त्यातून कुठेतरी आपला लिखाणाचा छंद मागे पडता कामा नाही आहे असं मला वाटतं आणि मी वेळ मिळेल तसतसं लिहित जाते. अजून लिखाण सोडून इतर कोणते छंद आहेत तुम्हाला? लिखाण सोडून कुकिंग करणे, वेगवेगळे पदार्थ बनवणे. म्हणजे एक गृहिणी म्हणून सुद्धा तुम्ही तेवढंच तत्पर आहात. अगदीच. आणि या हे सगळं काम करत असताना कधी सामाजिक काम करावं किंवा महिलांना मदत करावं असं तुम्हाला कधी वाटलं किंवा तुम्ही अशी मदत कधी केली कोणाला? हो नक्कीच ना, मी आत्ता सांगितलं तसं की ह्या सोन्या चांदीचे दागिने घेताना महिला मोठ्या प्रमाणावरती येतात, पण त्यांना नॉलेज त्यामध्ये खूप कमी असतं. कमी असतं म्हणण्यापेक्षा गोंधळ फार असतो, कारण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळी उत्तरं देण्यात येतात, मग त्यांचा फार गोंधळ झालेला असतो. मग ह्या बाबतीमध्ये त्यांना एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे. सो ह्या बाबतीमध्ये काय करता येईल की सोनं म्हणजे कसं ओळखावं, 24 कॅरेट 22 कॅरेट यातला फरक काय, मोड देताना नेमकं त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं आणि दागिने घेताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे, कोणत्या प्रकारचे दागिने बरेच दिवस टिकतात, कोणत्या प्रकारचे नाजूक असतात, कसे हाताळले जावेत दागिने, दागिन्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, ह्या गोष्टींसाठी एज्युकेट करण्यासाठी मी सतत लिहित राहणे, ब्लॉग्स लिहित राहणे आणि सामाजिक पातळीवरती मार्गदर्शन करणे ह्यासारखे उपक्रम आम्ही राबवणार आहे पुढे. एकंदरीत सोन्या चांदीच्या ज्वेलर्समध्ये किंवा व्यवसायामध्ये येण्यासाठी नक्की कशा पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं असतं? सर्वप्रथम तर तुम्हाला कमोडिटी मार्केटचं काही प्रमाणामध्ये नॉलेज पाहिजे, कारण रिस्क फॅक्टर आहे. सोन्या चांदीचे भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर खाली होत असतात आणि त्याच्यामध्ये सतत चढ उतार असतो. सो बाजारांचे चढ उताराशी ताळमेळ साधता यावा लागतो आपल्याला.
त्यानंतर दागिन्यांची क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते. म्हणजे 22 कॅरेट आपण जसं म्हणतो हॉलमार्क, आपल्याला गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सेंटरमधून आपली ज्वेलरी हॉलमार्क करून आणावी लागते. सो ते क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते, त्याचं नॉलेज असावं लागतं. कारागिराकडे जेव्हा आपण दागिने बनवण्यासाठी पाठवतो तेव्हा त्याच्याकडून ती क्वालिटी मेंटेन ठेवली जाते की नाही ह्याचा अभ्यास असावा लागतो. तिथून पुढे ग्राहकाला दिल्यानंतर, खरं तर या क्षेत्रामध्ये ज्वेलरी विकल्यानंतर तुमचं काम सुरू होत असतं, तुमची जबाबदारी त्यानंतर वाढत असते. कारण तुमच्या ग्राहकाला खरेदी केल्यानंतर त्याचा योग्य परतावा मिळाला पाहिजे, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. बऱ्याच जणांसाठी आयुष्यभराची पूंजी त्यांनी लावलेली असते, त्यांची पूर्ण बचत घेऊन ते आपल्याकडे आलेले असतात. सो त्यांचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक असतं. अगदीच अगदीच. मॅम, आत्तापर्यंत तुम्ही एवढा प्रवास केलेलाच आहे, तर एकंदरीत इथून पुढे तुमचं उद्दिष्ट काय काय असणार आहे? इथून पुढे आता मी कसं आहे, शिक्षिका म्हणून 15 वर्ष जवळपास नोकरी केली आणि आता मी पूर्ण वेळ ह्या व्यवसायामध्ये येते. कारण महिलांनी ह्या व्यवसायामध्ये खरंच असणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायामध्ये यावं म्हणून आमच्या पेढीवर जवळपास 90% कर्मचारी हे महिला कर्मचारी आहेत. सो आमच्या जे स्टाफ आहे त्यांना, महिला स्टाफ आहे त्यांना सुद्धा आम्ही ह्या बाबतीमध्ये प्रशिक्षण देत राहतो की सोन्या चांदीचे दागिने घेताना तुम्ही समोरच्या तुमच्या ग्राहकांना कशा प्रकारे मदत केली पाहिजे. हे एक आहे की जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायामध्ये आलं पाहिजे. आणि दुसरा म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांच्याकडचा सुवर्ण संचय हा वाढला पाहिजे. भारतामध्ये सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जातं, पण सर्वात जास्त गोंधळ ग्राहकांच्या मनामध्ये हा भारतामध्ये आहे की सोनं खरेदी करताना कुठेतरी काचकूच असते मनामध्ये. ती दूर करून तुम्ही जास्तीत जास्त सोनं कसं खरेदी कराल, त्यासाठी काही बचत योजनासुद्धा आम्ही चालवतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त सोनं खरेदी करावं हा आमचा उद्देश आहे. हे आमचं ब्रीद वाक्यच आहे की बी गोल्ड रिच. कारण सोनं हे कसं आहे, तुमच्या अर्ध्या रात्री सुद्धा कामाला येतं. दागिने म्हणून सुद्धा तुम्ही त्याची हाऊस म्हणून सुद्धा तुम्ही ते घेता. शिवाय आपल्या परंपरेमध्ये सोनं हा शुभ धातू मानला जातो, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. सोन्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये समृद्धी लक्ष्मी येते. सो तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांचा कल वाढावा सोनं खरेदी करण्याकडे, असा आमचा प्रयत्न राहील भविष्यामध्ये. आकांक्षा ज्वेलर्सचं असं काय वेगळे पण आहे जेणेकरून ग्राहक तुमच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात? आकांक्षा ज्वेलर्समध्ये जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी येतात तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आम्ही देत नाही, आमच्या ग्राहकाचं पूर्ण समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे तुमचं पूर्ण समाधान करून देतो आम्ही की हे दागिने आहेत, याचं वजन हे आहे, याचं कॅरेट हे आहे, याला मजुरी अशी आहे. पारदर्शकता हे आमचं तत्व आहे पूर्ण. सो त्यामध्ये हे सगळं तुमचं समाधान करून देतो. कारण खरेदी करताना तुमचं समाधान हे जास्त महत्त्वाचं आहे. ग्राहकाचं समाधान नसेल तर त्या खरेदी करण्याला काही अर्थ नाही. सो पूर्ण समाधान, पूर्ण तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करून आम्ही तुम्हाला दागिने विक्री करून देतो. आणि डिझायनिंग ही गोष्ट सुद्धा वेगळी येते, तर आकांक्षा ज्वेलरची खासियत काय आहे याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये? खासियत अशी म्हणता येईल की आपल्या पारंपरिक डिझाईन्स आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पारंपरिक डिझाईन्स ह्या कुठेही कालबाह्य होता कामा नाही आहे की नाही. आणि नवीन प्रकारामध्ये जे टेम्पल ज्वेलरी असते किंवा फॉर्मिंग नाही म्हणता येणार, कमी वजनातील दागिने असतात, हे सगळे म्हणजे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला दागिने बनवून देणे. आजकाल बघायला गेलं तर ज्वेलर्सची दुकानं खूप जास्त झालेली आहेत आणि त्या लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. तर एकंदरीत ग्राहकांपर्यंत आपले सगळ्या गोष्टी प्रोडक्टबद्दल पोहोचवण्यासाठी तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कशा पद्धतीने करता? आमची खरी ॲडव्हर्टाईजमेंट ग्राहकांचं समाधान हीच असते. जेव्हा ग्राहक पूर्ण समाधानी होऊन जातात तेव्हा ते तुमची माउथ पब्लिसिटी करत जातात, तुमच्याबद्दल बोलत जातात. सो आमच्याकडे जास्तीत जास्त ग्राहक हे येतात की माउथ पब्लिसिटीमुळेच येतात. म्हणजे एक समाधानी ग्राहक दुसऱ्या समाधानी ग्राहकाला पाठवून देतो आमच्याकडे. तो एक भाग झाला. दुसरा म्हणजे काही बचत योजना आम्ही चालवतो, त्या बऱ्याच हेल्पफुल होतात. कारण आता सोन्याचे दर इतके वाढत जातात की म्हणजे एकूण मोठी रक्कम बऱ्यापैकी लोकांना जमा करणं शक्य नसतं. तर बचत योजनेमध्ये काही प्रमाणामध्ये रक्कम गुंतवणूक करून ते मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी त्यांची प्लॅन करू शकतात. म्हणजे भविष्यातील सुवर्ण खरेदी तुम्ही आत्ताच प्लॅन करा, यासाठी आम्ही जागृती करतो, यासाठी ग्राहकांना मदत करतो. तो अशा प्रकारे ग्राहक आमच्याकडे येतात.
एकंदरीत ना व्यवसायामध्ये येताना महिला कुठेतरी काचकूच करतात की आम्ही व्यवसायामध्ये जाऊ की नको, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात, तर त्या सगळ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्या? महिलांनी व्यवसायामध्ये येताना एकतर पूर्ण आत्मविश्वासाने आलं पाहिजे. कोणताही व्यवसाय असो, आपण कशाचीही लाज न बाळगता, म्हणजे तुम्हाला जरी सुरुवातीला त्या बाबतीतलं नॉलेज नसेल तर हल्ली नॉलेज सगळीकडे उपलब्ध असतं. तुम्ही कुठल्याही मार्गाने वाचन करून यूट्यूबवरती किंवा ह्या क्षेत्रातील लोकांशी भेटीगाठी घेऊन सुद्धा तुम्ही नॉलेज मिळवू शकता. सो नॉलेज मिळवत राहा आणि प्रयत्न करत राहा, पुढे पाऊल टाकत राहा, त्याशिवाय तुम्हाला माहिती पडणार नाही की तुमची कॅपेबिलिटी काय आहे. अगदीच अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला मॅमने व्यवसायामध्ये कसं यावं किंवा एकंदरीत व्यवसायामध्ये आल्यानंतर कोणकोणत्या अडचणी येतात आणि महिलांनी त्या गोष्टींवरती मात करून आपला मार्ग कसा निवडला पाहिजे, अगदी थोड्या वेळामध्ये त्यांचा एकंदरीत सगळा प्रवास सांगितला. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. तर आपला आवाजच्या नारीशक्ती पुरस्कार 2020 वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या महिलांना भेटण्यासाठी पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साधमची. धन्यवाद.